नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी. कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण सुविधा सुरू झाली असून नुकतेच एका 54 वर्ष रुग्णावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. तालुका पातळीवर उपलब्ध झालेल्या यकृत प्रत्यारोपण सेवेमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व आसपासच्या रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची आता गरज नाही. संपूर्ण देशभरात तालुका पातळीवर यकृत प्रत्यारोपणाची पहिलीच अशी सुविधा आहे. यामुळे सह्याद्री हॉस्पिटलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सह्याद्री हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉक्टर केतन आपटे, संचालक दिलीपभाऊ चव्हाण, अमित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यकृत प्रत्यारोपण संदर्भात अधिक माहिती देताना सह्याद्री हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण आणि हेपेटोबिलियरी सर्जन तसेच यकृत व मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉक्टर बिपिन विभूते म्हणाले, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम डायरेक्टर आहे आणि या ठिकाणी मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होतो की आपण भारतातले पहिले लिव्हर ट्रान्सप्लांट हे तालुका प्लेसला आपण ते सक्सेसफुली पूर्ण केले आहे आणि असं करणारं हे सह्याद्री हॉस्पिटल हे पहिलं हॉस्पिटल ठरलं आहे. आता तसा विचार केला तर आपण ज्यावेळेस ट्रान्सप्लांटचा किंवा कुठल्याही प्रत्यारोपणचा विचार करतो त्यावेळेस आपण मोठमोठ्या सिटीमध्ये असे ट्रान्सप्लांट होतात हीच एक कल्पना असते आणि अतिशय कॉस्टली खूप पैसे लागतात आणि त्याचा सक्सेस रेटिंग खूप कमी आहे असं सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे. पण जर आपण अशा तालुका प्लेसला जाऊन लोकांच्या मनामधली जर भीती आपण ती कमी करता आली तर आपण ती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांना ट्रान्सप्लांटसाठी पुढं आणलं पाहिजे कारण ट्रान्सप्लांटमुळे एक सुंदर जीवन आपण जगू शकतो. एक सुंदर जीवन जगण्याची ही कल्पना नसून एक हकीकत आहे. त्यामुळं अशा प्रकारे तालुका प्लेसला खेडोखेडे जाऊन जर आपण तिथून प्रत्यारोपण आणि अवयवदानाबद्दल जर आपण जनजागृती केली तर बऱ्याच लोकांना याचा फायदा होऊ शकतो आणि हे उदाहरण आपण सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे ट्रान्सप्लांट करून दिले आहे आणि अशाच प्रकारचे अजून ट्रान्सप्लांट आपल्याला अशा ठिकाणी करता येऊ शकतात, छोट्या सेटअपमध्येही करता येऊ शकतात हे आपण सिद्ध केलं आहे. तर मी असं लोकांना आव्हान करतो की आपल्याला जर अशा प्रकारचे कुठले आजार असतील तर त्यांच्या तज्ज्ञापर्यंत जाऊन तुम्ही दाखवा. दाखवल्यानंतर तज्ज्ञ तुम्हाला त्या अवयवाच्या प्रत्यारोपण किंवा आजाराच्या स्वरूप गंभीरतेबद्दल स्वरूपाबद्दल आपल्याला सांगतील आणि त्याच्या पुढे काय करता येईल किंवा काय करण्याची गरज आहे तेही आपल्याला सांगतील आणि त्याप्रमाणे आपल्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत त्या शंकाचं आपल्याला निरसन करता येईल. बऱ्याच अफवा असतात, आपल्या अफवाच्या समोर तुम्ही बळी पडू नका. तुम्ही तज्ज्ञ डॉक्टराच्या वेळोवेळी सल्ला घ्या, ते नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करते. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड आता एक अधिकृत अवयव प्रत्यारोपण केंद्र आहे जिथे यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. याशिवाय हे एक अधिकृत अवयव पुनरप्राप्ती केंद्र आहे जिथे दान केलेली अवयव काढून प्रत्यारोपण केंद्रांना पाठवले जाऊ शकतात. वायझेड इंडिया टीव्ही कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.